तुमचं एटीएम कार्ड चुकूनही कुणाच्याही हातात देऊ नका, कारण नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं एटीएम मशीन हॅक करून चोरट्यांनी पैसे काढले त्यांची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावलेत. हे दृश्य नीट पहा. नागपूरमधल्या नंदनवन भागातल्या एका बँकेच्या एटीएम मधली ही दृश्य सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली. सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारा हा 26 वर्षांचा शितेश वर्मा, त्यानं कार्ड एटीएम मध्ये स्वाईप केलं. कार्ड स्वाईप केल्यावर मशीन तुम्हाला पासवर्ड सह सगळी माहिती विचारतं आणि पैशांची रक्कम टाकल्यावर मशीन पैसे मोजायला लागतं. त्याचवेळी जवळच्या मास्टर चावीनं शितेशनं मशीनचं स्क्रीन असलेलं पॅनल उघडलं आणि आतलं एक छोटं बटन दाबून एटीएम मशीन बंद केलं. मशीनमधून आलेली रक्कम काढून हे चोरटे पळ काढतात. मशीन बंद केल्यामुळं जे कार्ड स्वाईप केलं त्या खातेदाराला पैसे काढल्याचा मेसेज जात नाही, त्यामुळे असे पैसे काढले गेले तरी ग्राहकांना पैसे काढल्याचं समजतच नाही. केवळ 40 सेकंदात ग्राहकांना असा चुना लावला जातो. बँकेचे असे वारंवार पैसे गेल्यानं पोलीस तपासाची चक्र फिरली आणि शितेश वर्मा आणि आशुतोष चौहान या दोघांना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून अटक करण्यात आली. पण या टोळीतले चौघे फरार आहेत. एटीएममधून चोरीचा प्रकार असा होता की त्यांनी त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे पाहिला तर सीसीटीव्हीमध्ये असं आढळलं की एटीएम चावीनं उघडून पैसे काढून चोरी झालेले आहे. एटीएममध्ये त्यांनी पैसे टाकल्यानंतर ग्राहक कस्टमरनं पैसे काढणं ही अकाउंटमध्ये त्यांचा तफावत येत होती, पैसे चोरी झाले त्यांचे निष्पन्न होत होतं. एकीकडं ग्राहकांच्या एटीएम कार्डचा पिन क्रमांक विचारून चोरटे ग्राहकांचे पैसे चोरत असताना आता थेट एटीएम कार्डचा वापर करून बँकेला चुना लावण्याची शक्कलही चोरट्यांनी शोधून काढली आहे. त्यामुळे बँकांनी अजून सतर्क होऊन बँकिंग प्रणाली सशक्त करण्याची गरज आहे. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. Oh, oh, oh.